नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षय आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जे गीत शिकणार आहोत ते गीत खूप सुप्रसिद्ध खूप गाजलेलं गीत आहे। झाडीपट्टीमध्ये कुठेसुद्धा नाटकं झाले तर जे नवीन सिंगर लोक असतात जे रोल करणार असतात ते हे गीत गातातच। तर आज आपण ते गीत आपल्या कीबोर्डवरती वाजवायला शिकणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता पहा, कारण मी व्हिडिओमध्ये जे सांगेल ते तुम्हाला पूर्णपणे समजेल तेव्हाच तुम्ही ते गीत आपल्या कीबोर्डवरती वाजवायला शिकाल। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक करा आणि जास्त आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर व्हिडिओला सुरुवात करू। तर आपण जे गीत शिकणार आहोत ते गीत काळी तीनमधून घेतलेलं आहे। काळी तीन म्हणजेच एफ शार्पमधून, तर एफ शार्प मायनरमध्ये आहे, ठीक आहे। तर तुम्ही आधी त्याचे नोट बघून घ्या। एफ शार्पमधून सुरू होईल, जी शार्प, जी, ए, सी शार्प, डी शार्प, ई, एफ शार्प आणि जी शार्प, ठीक आहे। तर गीत सुरू होण्याच्या आधी सर्वात एक छोटासा म्युझिक येतं, तो म्हणजे स्ट्रिंगचा पार्ट आहे। तर तो मी आधी वाजवून दाखवतो, नंतर तुम्ही ते पाहून मी तुम्हाला नंतर नोट्स सांगेल, तर ते तुम्ही पाहू पाहून शिका, ठीक आहे। ठीक आहे, इतका पार्ट आहे। यानंतर फ्लूटचा पार्ट येतो, तर मी तुम्हाला तो नंतर सांगतो, आधी स्ट्रिंगचा पार्ट शिकू आपण। तर स्ट्रिंगचा पार्ट सुरू होईल सी शार्पवरून, कुठून, सी शार्प, ए, डी शार्प, एफ शार्प, ठीक आहे, एफ शार्प मायनर, हे दोनदा वाजवायचं आहे। म्हणजे बघा, एक दोन, नंतर मग ई मेजर म्हणजे बी वरून, हे सुद्धा दोन वेळ वाजवायचं आहे आणि त्यानंतर डी, ठीक आहे। पुन्हा बघा, त्यानंतर पुढचा एक छोटासा, तर हे या पद्धतीने वाजेल। स्लो मध्ये बघा, दोनदा वाजवायचा, हे दोन आणि पुन्हा दोन, ठीक आहे। असं चार वेळा वाजवायचं आहे, त्यानंतर गीताला सुरुवात होतो। यानंतर गीताला सुरुवात होईल, तर ते सी शार्पवरून होईल, या झुळझुळ वाऱ्या संगा, ठीक आहे। तर हे बघा, इतका झाल्यानंतर पुन्हा ती सर्वात पहिलीवाली म्युझिक दोनदा, ठीक आहे, पुन्हा रिपीट तीच लाईन, या गार गार सांगा, पुन्हा स्ट्रिंगचा पार्ट, ठीक आहे, आणि सेकंड टाइम दोन्ही सोबत, ठीक आहे। त्यानंतर समोरची लाईन बघा, समोरची लाईन,
पुन्हा पहिली लाईन मग पुन्हा ती लाईन पूर्ण सोबत वाजवायची आहे त्यानंतर म्युझिक पार्ट अकॉर्डिंग मध्ये वाजवायचं ठीक आहे तर अशी नोट्स बघा मग तिने ठीक आहे समोरच्या 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 पूर्ण सोबत बघा त्यानंतर दुसरा पार्ट समोरचा तर याच्या नोट्स बघा ओके पुन्हा बघा यानंतर अंतराला सुरुवात होईल ठीक आहे तर याचे नोट्स बघा एफ शार्प पण सुरुवात होईल नंतर छोटासा म्युझिकचा तो जो आधी वाजवला आपण फ्लूटचा दोनदा वाजवायचा आहे बघा तीनचा सेट एक ठीक आहे तीनदा वाजवायचा आहे पहिल्या बारमध्ये एक सेकंड दोन झाले ठीक आहे त्यानंतर पुन्हा अंतराची लाईन तर पुन्हा पहिली लाईन स्ट्रिंगचा पार्ट दोनदा पुन्हा तीच पुन्हा स्ट्रिंग आता पुन्हा सोबत वाजवायचं आहे
आपलं पुन्हा। यानंतर सुद्धा जी म्युझिक वाजवली आपण तीच म्युझिक आहे आणि अंतराची लाईनसुद्धा तीच आहे, शब्द वेगळे आहेत फक्त, बाकी आपले नोट्स जे आहेत ते पूर्ण सारखे आहेत। तर तुम्ही पहिला अंतर वाजवायला शिकले तर सेकंड अंतर आरामात वाजवता। तर मी तुम्हाला पुन्हा एक वेळ सांगतो, बघा सर्वात आधी स्ट्रिंगचा पार्ट म्युझिक, एक दोन फ्लूट, यानंतर गीत सुरुवात, त्यानंतर अकॉर्डिनची म्युझिक। मी पूर्ण स्लो वाजवत नाही आहे, मी बरोबर मीडियम स्पीडमध्ये वाजवत आहे। जर तुम्हाला वाटलं की फास्ट होत आहे तर यूट्यूबमध्ये जी सेटिंग असते त्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ स्लो करा आणि पूर्ण स्लो करून एक एक नोट्स बघा, ठीक आहे। नंतर समोरचा पार्ट, थांबून जायचं, पुन्हा रिपीट तीच, नंतर पुन्हा पहिली लाईन, रिपीट सोबत,
तर या प्रकारे हा एक ध्रुवपद आणि एक अंतरा म्युझिकसोबत शिकवलेला आहे, कारण जर पूर्ण गाणं शिकवलं जाईल तर व्हिडिओ खूप लांब होईल, आणि व्हिडिओ खूप लांब होईल तर थोडा प्रॉब्लेम होईल, म्हणून मी तुम्हाला कमी वेळात चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला नाही समजलं तर कमेंट करा की पुन्हा काहीतरी अडचण वाटत आहे म्हणून, आणि जर व्हिडिओ थोडा फास्ट वाटला तर तुम्ही यूट्यूब सेटिंगमध्ये जाऊन व्हिडिओला स्लो करा आणि पुन्हा बघा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओ पूर्ण बघाल तेव्हाच तुम्हाला समजेल की काय वाजवायचं आहे. आणि व्हिडिओ बघितलास तर लाईक करा, आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, ठीक आहे. आणि यानंतर कोणता गीत करायचं आहे तर ते कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला तो व्हिडिओ बनवायला सोपं होईल, ठीक आहे. तर भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये.